आणि पुताची आणि आत्म्याचे नवी सामते समात्या वा वापरमाणे जेजू ख्रिस्ताची शुभ वार्ता आपण दुर्बळी म्हण आसात असतात ती किती बागी रास रुदान करतात ती कितली भागी देव तांकां बसयतो साधी भोळी कितली भागी पृथ्वी जातेली त्यांचे दायज देवाची कुशी करून भुकेतात आणि ताण येतात ती कितली भागी ती ददोशी जातेली दया दाखयतात ती कितली भागी दया दयाळतली नितळ मनाची कितली भाी देव तांकां पळव मेळटलो समाधान हाडूं उरता ते कितली भागी तांकां देवची भरगी म्हणतेले दगद आनी भोगतात ते कितली भागी, भागी। सर्गीचे रास तांचे मजेपासून अक अक्कम सोसू दगदनी भोगूंक आणि सर तरांचें घटपांकन तुमचे आड तें ते आयकू जाल्यार तुम्ही कितलीं भागी संतोष आनी उल्हास पावा कित्याक सरकारा जात यथेष्ट प्रतिफळ तुमकां तयार असा तुमच्या आद्या असल्या प्रवाद्यां तांणी तशेंच सदक दिल्यात सर्गिंचा बहुदयाल बापा वो इतलो बरो दीस तु काम फो के लाक तो काम यार गांधी ताऊं हम चे सगले जीनी हैं तम चे सवे आसुन हम का रक लाक संबल ल्याग। हम का जाय सल्ले फोवते सगले दया के लाक तो काम यार गांधी ताऊं आमचे जिणयेचे हर एक मेटा गडी गडयाणी आणि गडित आणि तू वासरल्या खातीर तू काम्यार्गां देत सरकष्ट वरात पिडेशिडे विघ्न वरतं वायट सक्त्या ताण तुवें राखल्ल्या तु खातीर तू आमी अर्गां देतो आमकां बरें कुटाम बोरी कुटुंदारां भाव भयणी बोरी भावंडां बोरी शेजारां बरी वाड्या घरां फिरगस घरां दिल्ल्या खातीर तुका आमी अर्गां दिता हांव वयतलो सोबीत संवसार आमचो सो सोबीत गांव आमचो सो बरो देश ही बरी समज तुवें आमकां फो केल्या तुका आमी अर्घां दिता हांव मुगळ बापा तुझ्या पुत या संसारात दांन्न आमचे थंय आसलें वायट आमचे थंय आसलें पाता काण का आमकां चारा सर्गी चाराजची भगी केल्या खात ति अर्घां अर्गां आईच्या आयच्या वर्त्या दिसा हांगा सर आयल्या सर आमच्या भाऊ आमी अर्गां तर्घांत त्याग सेक्रिफीस करून थोडा वेळ या रेती रेन कुर्सोच्या खातीर ती हंगासर पावल्यांत सर्वांक तुझ्या अभ्यासापांनी बर आशिर्वादांनी बर आमच्या समाजांत आमच्या कुटुंबांत आमच्या परिसरांत जायती भिरांत असा आमचो संतोष थोडे पटे मयास आमक भोगता पूण बापा तूं आज आमकां धैर्य दिताय आणि म्हणटाय संतोष आणि उल्हास पावा या उतरांचेर नियाळ करून काम हंगासर असा आमकां तुज्या आशीर्वाद आणि बरं सांगता शरे रे कोणा जावना तांकांय आणि देवचे उतर कोण ऐकतात आणि नियाळ करतात तांकांय तुज्या पार बसवाने बरं हरि एकलाच्या कुटुंबांनी सुख संतोष शांत समाधान माया मोग रास करून दी सर मागणी बापा आम्ही तुझ्या मुखार दवरत क्रिस्त समया मरीफात आमेन संतोष आणि उल्हास पवा जिसु क्रिस्त मगाळ बवण आणि भहिणी कितली अपुर्ब्याची उतरां सोबीत उतर येत बो बुजवणेची समाधानाची उतरां संतोष आणि उल्लास पावा जिनेचे हरिएा गडिया आणि गडित आणि संतोष पावा सांपावल म्हणता आकाळी आणि सुकाळी सर सरकाळी देवाकर गांधीया संतोष आणि उल्हास पबा ही वंजलातली उतरं आम्ही ऐकली आठ बगी या आठ बगीत आम्ही हर एकले असाऊ आणि आमकां आमक सकळांक संतोष आणि उल्हास पाऊनच्या खाते तमी हर एक बागी धरले ज्या आपण दुर्बळी म्हणजे जैती सर दुर्बळी असा सबार संगतेने जेजू म्हणतात तुम्ही भगी जैती आमची काळजात रुदार तर असो आखांत भिरांत तुम्ही भगी म्हणता जेजू देव तुमकां बुजतो जयती आमची हंगासर असली तुम्ही भाऊ भयणी सादी बोळी व्हडल्या कुटुंबात तुम्ही येवनात साद्या कुटुंबात तुम्ही आयल्यात तुम्ही भगी पृथ्वी सातेले तुमचे दायज आणि देवाची खुशी करून तुम्ही हंगासर आयल्यात हे देवचे उतर आयकूक देवाच्या उतरांचेर नियाळ करू आणि जिनियंत पाळचे खातीर इत प्रयत्न तरी तुमी तुम्ही हंगासर असतात तुम्ही बागी म्हणतात जेजू देवाची खुशी करूक तुम्ही भुकेतात आणि ताणतात देखून तुम्ही दादोशी जाते दया तुमी तुम्ही जयत्या आमकां दा हेरां बरें करू अवकाश मिळ्यात हेरां दया मैपास दाखोवंक मोग दाखोवंक तुम्ही भागी म्हणता जेजू तुमकांय तसेच मोग दया सगळें मेळटलें कितें तुम्ही दिता तुमकां फाटी मेळटलें नितळ मोनाची तुम्ही कितले भागी आम्ही आमचे मन कश्ट जाता बऱ्या चिंतना खातीर बऱ्या उलवण्या खातीर पण नितळ म दवरूंक आम्ही जायते प्रयत्न केला जेजू तो भागी देव तुमकां पळोवंक मेळटलो आणि समाधान आड वावरता तुम्ही जायती जणां जाणा एका संदर्भात समाधान संतोष कोणाक नाका आमक हर एकल्या जाय आणि ताचे खाती तुम्ही वावर केला जिनियाच्या हर एका हंतांनी तुम्ही बागी म्हणता जेजू तुमकां दे भरगे म्हणतले आणि नितीपासून दगधने बोगतात आणि कष्टात वही हरएकली संसारात एका एका रितीन दगधने बुगडून असाव एकानी एका रितीन आम्ही कष्ट था कष्ट नातलो दगदनी दगधणी बुगणं असले कोणी ना या संसारात हर एकले कष्ट आणि तुमचे सर्गीचे राज म्हणता जेजू आणि मजेपासून तुमक अखमन सोसूक दगधने बोगूक स तरांची गडपांक तुमच्यावर आड उलता तें आयको मेळा जाल्यार जेजू म्हणटा संतोष आणि उल्हास पहा कित्याक सर्गरजान यष्ट प्रतिफळ तुमकां रखण आसा हर एक या संसारात मनीस एकानिक रितीन कष्ट आले दग दल्लो निमाणे गडपांकर्न तांचे विरोध तांकां अकमान करून सोसूक मेळचे जाल्यार विक्रीत करू पवलो जेजू आमचो आनी आमकां तेंच विक्रीत ये विक्रेत केले अनुभव असा आणि या खात किलोसो लोक मातीर मेल्लो संतोश आनी उल्हास पावा देखून आज जिजू सांगची उतरां आमकां जिवितात संतोष आणि उल्हास पावचे खातीर हर एक ह्या समाजान दिस दिसून येऊचे ते आसा वायट म्हणल्यार संवसाराच्या सुरवेर सूर्व्यर्थ आसा पूण केदार आमी संतोष आणि उल्हास त्या वेळार आमी वायट उणें करूंक शकतो दुग्धी उणें करूंक शकत अमेरिकाच्या

दुबल्या लकात लो कष्टतल्या लोकांत दगदोणी भोगतल्या लोकांत बिरमत पावून तांचे खातीर जिवलो महान हो दुबलो लोक कष्टताना आणि सरकारान ताका दमकी दिल्ल्या वेळ तो भियेलो ना तो म्हणालो जसो एक गवळी आपल्या शेड्या सवे रावता हावी म्हज्या लोकां सवे रावता म्हणाला तो ಹಜಾರ ಷಿ ಸಾ ಸತ್ತರ ನವೀ ಇಸ್ವೇಂತ ಮಾರ್ಚ ಮಹನ್ ತೆಂ ಬಲಿಾನೆ ಗುಳಗೋ ಆಗಿ ಗ್ರಾಂಚೆ ರ ಉರಾ ಕಣಕ್ಕ ಮೇತಾ आर्च ऑस्कर रोमेरो झालो ना तो भिवकुरो जाऊन जी क्रिस्त सो मरतीर करो आर्च बिस्पो असकर रोमेरो झालो ना तो भिवको दहरादीग जाऊन जी ये क्रिस्तसो मरतीर करो आज आर्च बिस्पो रोमेरो भगिवंत आणि शांत ऑस्कर रोमेरो मोगळ भाऊ भहिणी नो हे मरतीरपण कष्ट दग्ध आमक हर एका दिसा सुकुले न हरी एकल्याकतात एका एका रितीन आम्ही कष्टण असा एका रितीन आम्ही दग्ध आणि भुगुण <coughs> असण आम्ही कष्ट ताव दग्ध ताव म्हणून ताचे विषया रुदान करू गेल्या त्याखेर जोचे बर किती मरता पर्यंत आमकां कष्ट आसा जेजून असू म्हणजे आता तुमक कष्ट सुखुल्लेात तुमक कष्ट असतात मोजे शिस झाल्या हरए एकल्या तुम्ही कुरीस घेवंक असा आणि त्या खुर्सार मरूक असा मजो तुम्ही पाटलाव केले खरी शिस पाटलाव म्हजे दाखव तुम्ही कष्ट आहेत पण कष्ट अख्खेर ताचे उपरांत उपरात पण म्हण आसा संतोष आणि उल्हास पवार तुम्हाला हर एक कष्ट आणि दगध मिळत असताना कित्याक तुम्ही सासणीक जिवितची वाट धरल्या म्हणून तिसू देखून आयच्या दिसा हो मोठव निया संतोष आणि उल्हास पवचे कसे जिवितांतीपौन आणि आमकां कशे लाभता दोन वर्ष आधी दोन हजार अठराव्या या मार्च म्हयन्यांत पापा फ्रान्सिसन गावदे येत एकसुलता ते हे विश्वापत्र पाठिले गावदे येत एकसुलता ते भाषांतर केल्या राची उतरां संतोष आणि उल्हास पावा या सगळ्या फ्रांसीस आमकां आमची जी ही असा तशी कशी स्वीकार करची या कष्ट दग देता असताना कसे तातू जीवचे आणि त्या उपरांत असो शेवट तितल्यार न्हय संतोष आणि उल्हास पवचे जिनेच्या हरिका गडितांनी आणि गडयांनी हे विशयान पापा फ्रान्सिस सांगता पयल्या अध्यायत उल्लेख केल्लो विषय बगलेच्या दारार आसचे सांत आज भक्तांक सोदूंक आमी आमच्या घरा भायर आमच्या भायर दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात वसं जे म्हणना पापा फ्रान्सिस म्हणता ह्याच्या या पहिल्या अध्यायात संतोष आणि उल्हास पवा या विश्वापत्रात बगलेच्या दारार बगलेच्या दारार कोण आसात बगलेच्या दरार म्हजो शेजारी आसा बगलेच्या दरार कुटुंबारा आसात बगलेच्या दारार म्हजी असोगाची मनशां आसात आसात पापा फ्रान्सिस म्हणतात ही हांव आसा तशें वाचतां येदोळच भागेवंत आणि शांत झाल्यान त्यांच्याविषयी मात्र चिंतीचे असे ना देवाच्या पवित्र आणि विश्वासी पर्जेमध्ये पवित्रत्व व्हड प्रमाणात पवित्रपण ओकता कित्या दादल्यांक आणि स्त्रियांक भाग्यवंत करूंक आणि तांकां बचाव करूंक तांकां बरें दिसले देखून देवचे भागवंतपण आनी शांतीपण हर एक आमकां दिलां जाल्यार म्हज्या बगले दरार असो मनीस व्यक्ती कोणी असे ती देवाच्या शांतीपणाात आणि भगवंतपणाात आसात ती भागवंत आणि सांता सांता म्हणता जेजू पापा फ्रान्सिसी तेंत म्हणता कोण आसात म्हज्या बगल्याच्या दारा म्हजी जल्म दातारा माझी आई बापय हर एकल्याची जा आमचे आव बापई कष्टी मनशा हर एकल्या आव बे त्याने सॅक्रिफीस केला आपल्या कुटुंबा खातीर जिनी ताणे वारयल्या मातनी झरयल्या आणि आपल्या भुरग्यांक मोगान वागोण ताणी वाढून ताणी फुडारा खातीर खाती आपली जिनी भेटयल्या ही जन्मदाता आमची पहिली सांतानी सांतिनी भागवंतां आणि या कुटुंबान हेर कोणा आसात दादले स्त्रियो पिडेस्तां भुरगीं आमचे तरणाटी जाणां ही सगळी क्रिस्तच्या भागेवंतपणात आणि शांतेपणान वांटो घेतात आमची शेजारची खोनच्याही धर्माची ती जाऊ पापा फ्रान्सिस म्हणटा हर एकली क्रिस्तच्या शांतेपणात आणि भागेवंतपणात वांटेली जातात देखून भागेवंतांक आनी सांताक सोदून तुमी पयस वचनाकात तुमच्या बगलेच्या दारार आसात कित्याक देवाची हजरी थंय थं आनी आणि असो मध्यम वर्ग म्हण तांकां आम्ही आपोयत मध्यम वर्ग म्हळ्यार

देखून भाग्यवंत जोच्याक एक बिस्प एक याजक वा एक धार्मिक जाऊची गरज ना मागण्यात वेळ सरच्याक जराल पयस पैस सकता तांकां मात्र भाग्यवंत चिंचे थाळणेत आम्ही तवळ तवळ पडता तशें न्ही आता भाग्यवंतपण म्हळ्यार वेगळोच एक आम्ही वेळ न्हू नतले वे आमी जे इतल्या पूर्ण शेतात हवे वसचे इतली नव्वन भेटयचे हे भाग्यवंतपण हंगासर सांगणार पापा फ्रान्सिस भागेवंतपण आमचे ताटापण आसा असा वै आमकां गरज पूर्ण आमी वेचे गरज रेती आमी हर येवचें गरज तुमी आज आयल्यात आणि हेर मागण्या विधींक मिसाच्या बलिदान हे सगळे गरज तो तांत भाग्यवंतपण आमी लागचे न्ही हांव इतली मेसां भेटल्यानं ना। भागेवंतगचे नाही हे न्ही पण पापा फ्रांसिस म्हणतात भाग्यवंतपण तुझ्या जिनेच्या रीतीत आटापण असा कसली रीत तू एक जरी तांतू संतोष आणि उल्हास पाव तुजो दादलो असा तुजी स्त्री असा तुझी भरगी असास्त वडिलां असुटुंबात संदी आसात आणि तांतू तू संतोष आणि उल्हास पव तांतू तुझे आटापण तां आसा क्रिस्त पबी सभेस करता तसो तुज्या दादल्या स्त्री असो मोग करून आणि जतन घेवन भाग्यवंत जा म्हणता पपा फ्रान्सिस तू तो ग्रास जावं दी तुज्या घरा दी तुझ्या शेतांत जावं दी तुझ्या शॉपात व्यवहार तू करनासप तू ववर करन अस तू बाग्यवंत जोड संतोष वावर मला अवकाश दिला देवा कर गांधी संतोषाने उल्हास पाव तू एक समाजसेवा करतू तृप्ती जोड तू एक वकील असो हुद्दो दक्तर असा हुद्दो वा शिक्षक शिक्षक असो मुद्दो जोडून तू वार करण्यास तांतू तृप्ती जा दादोस काय तांतू तू जोड आणि तू आटापण असा आमचे भाग्यमंतपण आणि शांतीपण तू एक जन्मदातार म्हळ्यार तू एक आवय बा बापय वा आजो वा आजी जेजूसो पाटलाव करसो कसो म्हणून सोसणे काय लहान तूं तू भागेवंत तू अधिकारच्या एका पावडारा वरती जबाबदारी तुका तो दिल्या त्या अधिकारांत त्या जबाबदाऱ्यांत तू संत संतोष पास पाणी आमची आीणी आटापण आसा देखून आमकां आमी कितें ह्या या वेळार या घडये कितें आमी जावंक पवल्या ताका देवाक होगळक देई देवाक दिनवास देवाक अर्घा पाटई थांतू तुझे भागेवंतपण तु तु सांतीपौनाटपण आसा संतोष आनी उल्हास पाव तू एक भागेवंत या घडये तू भाव भयणी भाव भयणी तू एक शांत सांतीन हे घडये वळखण गे आमचे फे उणेप आता पातकेपण आसा ते दुसरी गजल हर एकले आमी पातकी तसची ह्या संसारात पण हे घडये तू हे बागेवंत जेजू तुक आपयता हे घडये ओळखून घे स्वीकार कर आणि लहान लहान सक्तीने सांतीपणा पौन आटापणा सा पापा फ्रान्सिस म्हणता लहान लहान सांगतेने व्हड वड सांगतेने मदर टेरेझान म्हणले असा लिटल सिंग थिंग्स लिटल थिंग्स बट फिडेलिटी अँड फेथफुलनेस इन लिटल थिंग्स इज अ ग्रेट थिंग लहान सांगते तो लहान अशी आशयेत पण ल्हान सक्तींनी कोण विश्वासी आसा तो हट सक्तींनी विश्वासी जावंक पावता देखून ल्हान लहान संतीने कशी आम्ही शांतीपवन धरचे पप्पा फ्रान्सिस म्हणतात ही हांव आसा तशें वाचता ज्या भागवंतपणा देव तुका आपयता ते ल्हान संगती वरवीं वाढता हांगा एक देख अशी आसा एक स्त्री आंगडीक वेता ती शेजारचे एकलेक मेळटा आणि ती उलोवंक सुरू करतात आणि कबरो करूंक सुरू करतात पूण ती आपल्या काळजात म्हणटा ना कोणाय विशीं वायट उलयना हे भाग्यवंतपणा एक मेट म्हणटा पापा फ्रान्सिस वय आयच्या दिसा म्हाका ही ताळणी येतात हेरा विषयात वाई उल हेरांची खब्र उलया वा हांवें हावे दोन एक विषय असा सगळ्यां म्हण म्हणून गावारास आणि तो बारीक सहसाक तसं विषय पण हाच मला समाधान करता आनी म्हणटा ना हांव वांत, का का ही काबार वांट वांटिना हे जावन आसा भगिवंतपणाचे पहिले मेट उपरांत तिच्या पैकी एकल्याक आपल्या बरवशा आणि विशीं तिच्या लागीं उलोवंक जाय आणि तिका पुरासण जाल्या ज्यार ती बसता आणि सोसनिकायन आणि मोगाण ऐकता व तिने केल भगिवंतपणाक आनी अनेक वाट पुरासण झाल्या तिका कस जातात जाल्यार आपल्या भुरग्यां खातीर आपल्या खातीर थोडो वेळ ती दिता मोगान ती उलय हे भागिवंतपणाक अण्णेक मेट उपरांत ती थोडे उद्वेग भोगता पण हा कारमोरीस मोग उडास करून ती कोंत घेवन बवरता मागता आणख वय तिका कष्ट तास मग समाधान ना कुडीची भलायकी ना सारकी ना अशे जाल्यार एक कोंत घेवन मागणें म्हणून तिका जाता आणि कोंत घेवन ती मागणें म्हणटा बवरता ती मागता आनी मागतात आणि भेटयता भाग्यवंतपणाक भाग्यवंतपणा एक मेट उपरांत परत्यान ती रस्त्यार वता वेता एका दुबळ्या मनशाक मेळटा आनी ताका एक मोगाचे उतार ती रावता सांगूक एक मॅट मोगळ भाऊ भयणी बरे करूक जायते अवकाश आसात जिणेच्या हर एक गड्याणी आणि गडितांनी आम्ही हेरांक एक देखस जीव येत म्हणून पापा म्हणटा आनी आणि विषय निमाणे या जायते विषय असा हे सुरवातीचा विषय मात्र हांवें तुमचे मुखार दवरलो देखून सांत सांत जावंक तूं भिये म्हणता पापा फ्रान्सिस भिये नका ही एक सकत तुम्ही भागीवंत खातीर सांत खातीर वडले कष्ट काडूंक ना हांगासर गाम पिळूंक ना तू कशी आसाय तू कसो आसाय तातुत तादोस काय जोडची आणि संतोश आणि उल्हास पवसो तुक खवां ताल्यान दिला ते देणं दिला तांतुसूच तुम्ही संतोष पवसो तुक देवां तुझ्या बापय भाऊ भहिणी तांतुसूच तुम्ही संतोष पावतो जाय तुम्ही वगडायला आशेत तुझ्या कुटुंबां दारून तुवें वगडायला आशेत तुज्या मो करणार तुम्ही वगडायला आशेत वस्तू तुवें वगडायला आशेत हुद्दे तुवें वगडायला आशेत तें तु जा तु किते किते ते तुझ्या बऱ्याक तू म्हणचीत किती सांपौल म्हणता रमाघरा बरल्या पत्रात बाबार्थ मनशाक सर बऱ्या घडता देखून येदोळ कितें घडलां ते बऱ्याकच कस म्हणचीत आणि देवा गांधी संतोषाने उरला पाव आनी आणि हंगासर सांतीपण जडचे बागे जोडचें एक सकत देखण जिवाळपण आमचं संतोष काण्णवरिना तुका रस्ता ना मतीन कितें किती असले देवा बापाच्या मतीत किती असले ते तूं तू झालाय आणि जाताय आनी त्या गुंडायाच्या व्यक्तित्वाक आज तुवें विश्वासी जावंक आसा म्हळ्यार देवान आमकां रचलां खाली संवसार रचतना मात्र न्ही देवान संवसाराचें योजना करच्या पयलेंच तुका ताणें पहिलेच तुक ह्या संवसार दचला म्हणून पावलो म्हणता हो संवसार रचच्या आदींच देवान तुका चिंतुल्लो आनी त्या खातीर तूं हंग रसय देखून तुझ्या जिनीत घडली सर गणितां देवाच्या योजने प्रमाणात घडल्यात कितले मनशां तुज्या जिवितांत आयली देवच्या योजने आयल्यांत आनी आणि तूं तू आसा ह्या या देवाच्या योजने योजनेप्रमाणेच जावन असा आणि मुकली जिनी देवच्या योजने आसा असा कोडूंक असले काम इतलें संतोष आणि उल्हास पावचें देवाक अर्घां दिचे जिनियाच्या सर गडी गणितां खातीर आणि गडया खातीर मंगळ भाऊ भयणी अमेरिकात एक अमिश म्हणजे कुळी तुम्ही तुमच्या इंटरनेटार पळयल्यार आमिष ट्रायब म्हणून गेल्यार ती कुळी येतात आनी तातूंत ती कशी जियेतात म्हणले थंसर विवरण असा अमिश कुळी असो लोक तो आधुनिक सवलत्या वापरिना वाहन लागीं नात ही वीज सकत इलेक्ट्रिसिटी हे लाईट तांचे लागीं लागीनात फोनां मोबायल इंटरनेट आणि सर फेसिलिटीज आमी सवलत त्यांच्या लागीनात आमी लोक सादो लोक रईत रईत असू लोक शेतकारी लोक आपल्या दिसपट ववरूरता गरज आसलें शिका ते शिकतात आनी त्यांच्या जिव्यात तांच्या त्या हळद्यांत ते, ते दादोसपणांची येतात रितीन बायल्या संसारसो वसो बरे ते पळयतात आणि या कुळी जायते बिस्पी आसात धार्मीक अस्मीक आसात असतात आणि जी येतात तांचे मूळ तत्व तू ते मूळ शेवट तांचे जिणी असो आमिष कुळी असो संतोष आणि उल्हास बिस्पा एकी एका, बिस एका पत्रकर्त्यान विचारल्या वेळार तुमकां कित्याक अस सवलत दवरूंक नजो म्हणून विसारल्या वेळार एका बिस्पान दिल्ली जाप अशी आसा चिंत्या आम्ही आमच्या एका घराक वीस टक्क आडयली करंट घालो आम्ही करंट घाल्या उपरांत तो बिस्प म्हणता करंट घाल्या उपरांत आमच्या घरा टी वी घालजे पडता फ्रिज आमी हाडचे पडटा वॉशिंग मशीन हाडजे पडतात तच्या उपरांत हे टी वी ना ती सारखी ना सांगचे खातीर कंप्लेन दिवचे खातीर फोंडात घालचे म्हणटा आसतना म्हणतासना थोडे पटी आसना सारखी आमी हाडचे पडतात आम्ही आधुनिक सवलताचे गुलाम जावं पावता एक परत्यान पुरत्यान म्हणटा एक टी व्ही हाडली आता टीव्हीचे कार्यक्रम पळयचे दिसा म्हाका वेळ ना रातचे मागण्याचा वेळ हांव टिवीक व्ही जेवणाच्या वेळार आमी सांगता बसून उलवं सा वेळ हांव टिवीक व्ही देत मुखार टी व्ही असा हा सांग वेळ ना त्याच्या उपरांत म्हाका इल्लें बोर जाता देखून हांव इल्ली टी व्ही पळता भरगी पळतात राती बारा एक दोन ते फिल्म आखेर जाता म्हसर पिंतूर आखेर जाता मसर ते पिक्चर आखेर जाता मसर केदळा म्हण ना न्हीद ना सकाळी वेळ करून उठचे मोतीक उल्हास ना संतोष ना आणि पहिले कुटुंबाची जिनी आम्ही वगडायली वैयक्तिक जीनी आम्ही वगडायली जिनीत थिरासाण ना आणि त्या खातीर थोडे कितें करता मती बेजार जाताना आमल सेवन ड्रग सेवन हे पुरे किती या संसारात एक एकाक एक एकाक एक सांकल्या रुपये आम्हाला बांधपास हरतात आम्ही गुलाम जवतो खंधान सुरू झाले करंट गेल्लो पयल्या दिसा तच्या उपरांत हे सगळें जालें आनी ताज्या उपरांत ताचें घर बरं झाले मजे घर आणि बरं जायचे आमच्या हळद्यांत आमी कुळ्यात हर एकल्याची घरां घरां ताणें बरें घर बांदलां म्हणूंक जायना कित्याक आमची हर एकल्याची घरां एकत्रलेखाची घरां आम्ही आम सादेपण जियेता मगळ भाऊ भयणी या बिस्पण दिल्ली जाप एक आस प्रेरण आधुनिक खातीर आमी एकमेकां तुलांड कर आम्ही ती बरी आम्ही बरी जाई म्हणजे या बनपासात या गुलामपणा परत ह निमाणं जाता की ते आम्ही आम संतोष काण घेता वगडाऊन देखून आज पापा आमकां सांगता संतोष आनी उल्हास पव देखुणच हे विश्वापत्र ताणे पटयले देखुणच आज आठ बागे आम्ही सांगतात भागेवंतू सां संतोष आणि उल्हास पाव तुज्या हर एका कश्टांत हर एका दगदांत हर एका उण्यापणात तुझ्या पातकांतही तू संतोष पव आता भाग्यवंत जाऊन आम्ही या संसारात बाळशी जाऊन न्हय आमी आम्ही जावन जल्मताना पातकी असून आमच्या आमी बातक आव बापेक ह्या संदर्भात देवाक अर्घां देव्या संतोष आनी उल्हास पवची जिन्याची आमची गडी ह्या वेळार आम्ही प्रत्येक करण मागया आमचे दोळे आम्ही दंप्या सर्गीच्या बो बाप्पा बापा हो थोडा वेळ आमच्या शांतीपणा विश्यात भागेवनपणा विशांत संतोष आणि उल्हास कसं सो म्हले विशांत नियाळ करूक आमकां फावो केल्या तो आम्यार गां देत आम्हा सोमेज तग सर जमलेल्यांक आणि तुज्या तुझ्या भर तुज्या आशिर्वादान बर, बर। आमची हर एकल्याची कुटुंबां संतोषांच्या आनी उल्हासची कर

અને પવિત્રત્મ્યા છે નવી આમ